नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 3 वाजले आहेत आणि काही महत्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात. राज ठाकरेंचा दुष्काळी दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. राज ठाकरेंनी दुष्काळी आढावा घेण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. कृष्णकुंजवर राज ठाकरे आणि मराठवाडा संपर्क प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली गेलेली आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. राज ठाकरे 10 मे पासून दुष्काळी दौऱ्यावर जाणार होते, मात्र तो दुष्काळी दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून याविषयी अधिक माहिती घेऊया. प्रणाली, राज ठाकरेंनी आपला दुष्काळी दौरा पुढे ढकललाय, काही कारण समजतंय का? या बैठकीविषयी काय अधिक माहिती सांगता येईल? ज्या पद्धतीचं एकूण आता महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सातत्यानं राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो की आमच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या असल्याचा दावा केला जातो आहे, त्या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी राज ठाकरेंकडे ही बैठक जी आहे ती त्यांच्या मराठवाडा जनसंपर्क प्रमुखांची ती जी बैठक आहे ती बोलवण्यात आली होती. राज ठाकरेंनी दुष्काळांची काय परिस्थिती आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती कळते आहे. त्याचबरोबर आणखी इतर भागामध्ये काय स्थिती आहे, कारण हा जो 10 मे पासून राज ठाकरे दौरा काढणार होते हा संपूर्ण कोकण वगळत संपूर्ण महाराष्ट्रभर हा दौरा काढला जाणार होता, म्हणून वेगवेगळ्या भागातले ज्या ज्या भागामध्ये काय काय परिस्थिती दुष्काळाची जी स्थिती आहे त्याच्यात नेमका कुठल्या सरकारी योजना पोहोचल्यात नाही पोहोचल्यात त्याचं कितपर्यंत त्या झिरपल्यात हे सगळं जाणून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलवलेली होती. त्यांचा दौरा जो आहे ही सगळी माहिती गोळा करण्याच्या उद्देशानं पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. नक्की प्रणाली, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. मला पुन्हा एकदा निवडून द्या, आम्ही पुढच्या 5 वर्षात रॉबर्ट वाड्रांना जेलमध्ये टाकू असं आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये ते बोलत होते. वाड्रांचा उल्लेख मोदींनी शहनशाह असा केला. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना वाटत होतं आपल्याला कुणी हात लावू शकत नाही, पण आम्ही त्यांना ईडी कार्यालयात चप्पल झिजवायला लावतोय, जमिनीसाठी मारे मारे फिरतायत, लवकरच त्यांना जेलचीही हवा खायला लावू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॉबर्ट वाड्रांना हा इशारा दिलेला आहे, पुढच्या 5 वर्षात आम्हाला जिंकून द्या, लगेचच रॉबर्ट वाड्रांना जेलमध्ये टाकतो असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. किसानों को लूटने वालों को ये चौकीदार कोर्ट तक ले गया है. जमानत के लिए चक्कर काट रहे हैं, ईडी के दफ्तर के जूते घस रहे हैं जी. वो मानते थे हम तो शहंशाह है, हमको कोई हाथ नहीं लगा सकता, और अब पीड़ा हो रही है. एक चाय वाला अब परेशान है. भाइयों बहनों, जेल के दरवाजे तक तो ले गया हूं, इस बार आशीर्वाद दीजिए, आने वाले 5 साल के अंदर अंदर कर दूंगा जी. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत, काय सांगाल, फतेहाबादमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि रॉबर्ट वाड्रांना लक्ष्य केलेलं आहे. आणि खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने रॉबर्ट वाड्राच्या संदर्भात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्यावरती ईडी कारवाई करत आहे, त्यांना आता 3 ते 4 वेळा चौकशीसाठी ईडीने बोलवलं आहे, त्यानं दरम्यान त्यांना आता सुप्रीम कोर्टाला जामीन मिळालेला आहे. पण महत्वाचं म्हणजे आजच्या प्रचार सभेमध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य दिलं की आम्ही त्यांना कोर्टात खेचून आणलं आहे आणि तुरुंगाच्या गेटपर्यंत आम्ही नेलेलं आहे, आता त्यांना तुरुंगात टाकायची वाट पाहिजे, तुम्ही आम्हाला निवडून आणा, आम्ही तुम्हाला निश्चितपणे त्या वाड्रांना शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याच्या प्रकरणी निश्चितपणे आम्ही तुरुंगात टाकू असं वक्तव्य आणि आश्वासन आजच्या सभेत दिलेलं. पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हरियाणामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमी या वक्तव्याला महत्व आहे. नक्की, धन्यवाद प्रशांत आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि आता मध्य प्रदेशातल्या भिंड मध्ये जिथे प्रज्ञा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा जन्म झालाय तिथे राहुल गांधी बोलत आहेत. डॉक्युमेंट मे की नरेंद्र मोदी पॅरलल नेगोशिएशन करना है, नरेंद्र मोदी डायरेक्ट फ्रांस की सरकार से राफायल बनाने वाली डासॉल्ट कंपनी से डायरेक्ट सौदा कर रहा है. चौकीदार जी, आप देश को समझाइए कि आपने चोरी क्यों की.
और जब आपने ये चोरी की थी तब आपके दिल में कौन सी भावना थी? तब आपने सोचा कि आप भिंड के युवाओं से रोजगार छीन रहे हो? नहीं। तब आपने सोचा कि आप शहीदों का अपमान कर रहे हो? नहीं। ये बातें आपने नहीं सोची। मगर नरेंद्र मोदी जी, न्याय से कोई नहीं बच सकता, न्याय से कोई नहीं बच सकता। अब नरेंद्र मोदी ने अन्याय किया तो हमने सोचा ठीक है, 5 साल नरेंद्र मोदी ने किसानों के साथ अन्याय किया,